डॉक्टर पाटिल। हाडा बात आहे ना, मी आपल्या मायात यांचा भाऊ। आजपासून मीच येईन डबा द्यायला। हॅलो ताई। हां बोला डॉक्टर। की आज मी हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये जेवतोय दुपारी, मला काही यायला जमणार नाही तिकडे, डबा पाठवू नका। आशिष ने कोणाला डबा दिला मग? ए बाबा, तुला खोटं बदललाच नाही का वाटली? दुसऱ्याचा डबा खाल्ला। आयला काय माणूस आहे? काय लोक फुकट खातात, पैसे पण देतो। ताई सॉरी, मी दुसऱ्याचा डबा खाल्ला। बहुतेक तुमच्या भावाने हा डबा चुकून माझ्या रूमवर आणला आणि मीही तो डबा घेतला। माझ्या रूममेटची आजी लॉकडाऊनच्या 4-5 दिवस आधीच वारली, त्यामुळे तो घरी गेला आणि मी इथेच अडकून बसलो। आमच्या मेस मालकाने पण मेस बंद ठेवली आणि ह्या महिन्याचे पैसे आधीच घेतले होते आणि घरी पण बरेच दिवस जाणं झालं नव्हतं, त्यामुळे घरूनही काही खायला आणलं नाही। जवळच्या थोड्या पैशात मी शेजारच्या किराणा मालाच्या दुकानातून चणे घेतले आणि गेले 2 दिवस सकाळ आणि संध्याकाळ नुसते चणे खाल्ले। आसपास जवळ कोणती मेसही नाही आणि जवळपास कोणी नातेवाईकही नाहीत। 2 दिवस फार भयंकर गेले। आणि त्या दिवशी तो डबा आला, तो डबा खास देवाने माझ्यासाठीच पाठवला असं मला वाटलं। मला शेवग्याची भाजी आवडत नाही, पण भुके पुढं कसली आवड। लॉकडाऊन माणसाला बरंच काही शिकवतोय आणि त्यातल्या त्यात माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना अनुभवाची एक वेगळी शिदोरी देऊन जातोय। आता मला कधी घरी जायला मिळेल हे काही सांगता येणार नाही। सॉरी, तुमच्या आजच्या डब्याचे पैसे देऊ शकत नाही, कारण माझ्याजवळ आता काहीच पैसे नाहीत आणि घरी आमचा वडापावचा गाडा बंद आहे, त्यामुळे घरी पण थोडी तंगी आहे। तरी आई या 2 दिवसात ऍडजस्ट करून देते म्हणाले, आणि मग मला तुमची मेसही लावता येईल। हा डबा रात्रीचा डबा 7 मिळेल। पैसे नाहीत माझ्याकडे, ते बघू नंतर।